अजितदादा पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे, या ठिकाणी राज ठाकरेंची मनसे आहे, आठवले साहेबांची रिपाई आहे, या ठिकाणी पिरिपा आहे, या ठिकाणी जनसुराज्य आहे, या ठिकाणी शिवसंग्राम आहे, या ठिकाणी लहुजी शक्ती सेना आहे, या ठिकाणी खूप वेगवेगळ्या संघटना मिळून आपण एक प्रचंड मोठी अशा प्रकारची युती तयार केली आहे। दुसरीकडे कोण आहे? दुसरीकडे राहुल गांधी आहे, आणि राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये 24 पक्षांची खिचडी आहे। या ठिकाणी आपलं ठरलंय, आपलं सरकार येणार आणि मोदीजी प्रधानमंत्री होणार, पण त्यांना आम्ही विचारलं, अरे तुम्ही 24 पक्षाची खिचडी केली आहे, सांगा तुमचा नेता कोण आहे? ते नेता सांगू शकत नाही, त्यांच्याकडे नेताच नाही। शेवटी सकाळी 9 वाजता एक पोपट टीव्हीवर येतो, त्याला विचारलं तुमचा नेता कोण आहे म्हणून सांग, तो म्हणाला आमच्याकडे खूप नेते आहेत। म्हणाले मग प्रधानमंत्री कोण होईल? म्हणाले 5 वर्षात आम्ही 5 प्रधानमंत्री करू। मी म्हटलं चांगलंय, 5 वर्षात 5 प्रधानमंत्री कराल, मग पहिला प्रधानमंत्री कसा निवडाल? मग माझ्या लक्षात आलं हे लोक संगीत खुर्चीचा खेळ करतील, एक खुर्ची मध्ये ठेवतील, त्याच्या आजूबाजूला राहुल गांधी, उद्धव ठाकरे, अजून कोण स्टॅलिन, अजून कोण केजरीवाल, हे सगळे त्याच्या अवतीभोवती फिरतील। संगीत बंद झालं की जो पहिला खुर्चीवर बसला तो पहिला प्रधानमंत्री, मग पुढच्या वर्षी जो दुसरा बसला तो दुसरा प्रधानमंत्री, मग तिसऱ्या वर्षी तिसरा प्रधानमंत्री। यांना सांगितलं पाहिजे तुमच्या परिवाराची निवडणूक नाहीये, तुमच्या परिवाराचा प्रमुख या ठिकाणी नेमायचा नाहीये, तुमच्या खासगी उद्योगाचा प्रमुख नेमायचा नाहीये, तुमच्या व्यवसायाचा प्रमुख नेमायचा नाहीये, आणि 140 कोटीच्या देशाचा प्रमुख हा या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे। त्यामुळे हे जे 24 पक्ष आहेत, जे खेळ खंडोबा या ठिकाणी करतायत, या पक्षांना नेता नाही, यांना नीती नाही, यांना नियत नाही, अशा प्रकारचे लोक एकत्रित आले आहेत। अरे आपल्या मोदीजींची युती कशी आहे, आपली महायुती कशी आहे, ही विकासाच्या गाडीसारखी आहे, विकासाच्या गाडीसारखी। आपले मोदीजी या गाडीचं इंजिन आहे, आणि वेगवेगळे पक्ष या गाडीचे डब्बे आहेत, आणि आपल्या विकासाच्या गाडीमध्ये दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक भटके विमुक्त ओबीसी सगळ्यांकरता जागा आहे ही गाडी। सगळ्यांना विकासाच्या गाडीत बसवून मोदीजीचं इंजिन सबका साथ सबका विकास म्हणत विकासाकडे घेऊन जातं, पण दुसरीकडे राहुल गांधींकडे काय अवस्था आहे? तिथे सगळे इंजिनच आहे, तिथे डब्बे नाहीच आहे। त्या ठिकाणी राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे, उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे, शरद पवार म्हणतात मी इंजिन आहे, स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे, लालू प्रसादचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे, मुलायमसिंगाचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे, ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे, केजरीवाल म्हणतो मी इंजिन आहे। त्या ठिकाणी डब्बे नाही आहे, सगळे इंजिन आहेत। आणि बंधू भगिनींनो, इंजिन मध्ये बसायची जागा सामान्य माणसाला नसते। हे काही राज ठाकरेंचं इंजिन नाही आहे, ते आपल्यासोबत आहे। हे इंजिन असं आहे की ज्याच्यामध्ये केवळ ड्रायव्हरला बसायला जागा असते। या ठिकाणी राहुल गांधींच्या इंजिनमध्ये केवळ आणि केवळ सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी करता जागा आहे। उद्धव ठाकरेंच्या इंजिनमध्ये फक्त आदित्य ठाकरेंकरता जागा आहे। शरद पवारांच्या इंजिनमध्ये फक्त सुप्रियाताईंकरता जागा आहे। तुमच्याकरता यांच्या इंजिनमध्ये जागा नाही आहे। पण ज्या क्षणी आपण कमळाचं बटन दाबू आणि मुरली अण्णांना निवडून घेऊ, या पुण्याची बोगी थेट मोदीजींच्या इंजिनला लागेल, आणि मग पुण्याला विकासापासनं कोणी थांबवू शकणार नाही। आणि म्हणून बंधू भगिनींनो, या विकासाच्या मालिकेत आपल्याला पुढे जायचं आहे। अरे मुरली अण्णा मोहोळ सर्वसामान्य घरचा एक कार्यकर्ता,
खालच्या पदाहून सुरुवात करत पुण्याच्या महापौर पदापर्यंत